मातीला आकार देणाऱ्या हाताने शिक्षणाचे धडे गिरवत आंबेगावच्या गोरक्ष उकिरडे या गुरुजींनी खडूवर गणरायाची प्रतिमा साकारली. काय आहे या मागची गोष्ट पाहूया साम व्हायरल गोष्टीतून. मातीला आकार देणाऱ्या हाताने शिक्षणाचे धडे गिरवले. गोरक्ष उकिरडे यांनी खडूवर साकारली गणरायाची प्रतिमा. आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावच्या शिक्षकाची अफलातून कला. फळ्यावर वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या खडूत गणपतीची विविध रूप साकारली. गोरक्ष उकिरडे गुरुजींनी हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतलाय. किरडे गुरुजी शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडत असताना आईची शिकवणही त्यांच्या लक्षात आहे. पारंपरिक कुंभार व्यवसायाची आठवण म्हणून गुरुजींनी ही कला जोपासली. आजी आजोबा हे गणपती काम करायचे. लहानपणापासून त्यांना गणपतीत मदत करत असल्यामुळं ही कलेची आवड किंवा आजी आईचं माहेर त्या तिकडं पण गणपती जास्त करायचे, त्याच्यामुळे ती आवड निर्माण झाली. सुरुवातीला एक खडू कोरला, हळूहळू कोरत गेलो, आवड निर्माण होत गेली. मग तासन तास शाळेतून आल्यानंतर जसा वेळ मिळेल तसं एक दोन दोन तो दोन तीन तास मी गणपती कोरायचं. शिक्षणाबरोबरच आपल्या पारंपरिक कलेला उकिरडे गुरुजींनी नवं रूप दिलंय, त्यामुळे उकिरडे गुरुजींच्या कलेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. गोरक्ष उकिरडे गुरुजींना पुढील वाटचालीसाठी साम टीव्हीच्या शुभेच्छा.